नमस्ते. सह्याद्री वाहिनीच्या रंगा येयो या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण अशा एका चित्रकाराला भेटणार आहोत की ज्याच्या चित्रांमध्ये लोकर रंग आपल्याला दिसतो, आणि चित्र नुसते चित्र म्हणून न काढता त्याच्यामागे त्याचा प्रत्येक ठिकाणी एक विचार असतो आणि त्यातून ते चित्र निर्माण होतं. काय आहे ही कल्पना, आपण त्यालाच विचारूया. नमस्ते. रंगा येईवो कार्यक्रमामध्ये मनोज, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सांगली जवळच्या एका छोट्या गावातून आलेला हा मोठा चित्रकार आजूबाजूच्या लोकांची व्यक्तिचित्र काढता काढता त्यात प्रावीण्य मिळवून अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरलेला. ह्याची कीर्ती थेट राष्ट्रपतींपर्यंत पोहोचली. माजी राष्ट्रपती माननीय कोविंदजींनी याला आपलं भव्य दिव्य चित्र रेखाटण्याकरता पाचारण केलं. आज याच्या स्टुडिओत माजी राष्ट्रपती आणि त्यांच्या सुविद्य पत्नीचं 8 फुटी चित्र काढण्यात स्वारी दंग आहे. भेटूया मनोज सकळे यांना. आपल्या देशाचे पूर्व राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी यांचं हे 8 फुटी एवढं मोठं तुम्ही पेंटिंग करताय, तर याची काय याच्यामागची कहाणी काय आहे ते सांगा ना आम्हाला. सर्वप्रथम मला ललित कलाचे जे प्रेसिडेंट आहेत त्यावेळी होते अध्यक्ष पाचारणे सर, उत्तम पाचारणे सर, त्यांचा मला फोन आला की तुला प्रेसिडेंट सरांचं पेंटिंग करायला आवडेल का. म्हटलं का नाही, इतक्या आनंदाची गोष्ट आहे, तर काही पेंटिंग्सचे फोटो आणि हे मला मेल कर. मग सरांनी माझं प्रोफाईल तिथं सबमिट केलं होतं, आणि शिवाय नंतर मी त्यांना मेलही केला प्रेसिडेंट हाऊसच्या ईमेल आय डीवरती. आणि त्यानंतर मधला बराचसा काळ गेल्यानंतर परत मला प्रेसिडेंट हाऊसचा फोन आला की तुम्हाला काही सॅम्पल सबमिट करावे लागतील या चित्रासाठी. तर त्या दृष्टिकोनातून मी 2 सॅम्पल त्यांच्यासाठी बनवले होते, एक स्माइलिंग फेस मोनोकलरमध्ये ॲक्रेलिक कलरमध्ये आणि एक मल्टीकलर थोडंसं पूर्ण असं स्पीच देताना असे बसलेत अशा पद्धतीचं. आणि ते सबमिट केल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर मला मेल आला की तुम्हाला आम्ही हे करतो आहे बोलवतो आहे. तर मी विनंती केली की मला स्वतःहून त्यांची फोटोग्राफी करायची आहे माझ्या पद्धतीनं, तर त्याचं असतं चांगलं पेंटिंग होईल. आणि ते विनंती त्यांनी मान्य केली आणि प्रेसिडेंट सरांचा 3 तासाचा वेळ माझ्यासाठी त्यांनी दिला होता. मी माझं फोटोग्राफीचं सर्व सामान घेऊन मी त्यांची फोटोग्राफी जवळजवळ 2.5-3 तास केली. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की एक पेंटिंगसाठी नाही तर तीनही पेंटिंगसाठी एक बस्ट आणि एक पूर्ण उभं राहिलेलं आणि एक त्यांच्या पत्नीनेही त्यांचं असं पेंटिंग करायचं असं त्यांनी सांगितलं. त्या दृष्टिकोनातून खूप कमी वेळेमध्ये का होईना पण ती फोटोग्राफी कंप्लीट केली आणि त्यानंतर मग एका चित्राला माझी सुरुवात झाली.
सांगा, तुम्ही कुठून आलात पहिल्यांदा? मी मूळचा सांगलीचा, सांगलीजवळ नांद्रे म्हणून छोटंसं गाव 10 किलोमीटर अंतरावरती. तिथं माझं शिक्षण झालं 10वीपर्यंतचं. अगोदर 4वीपर्यंत ग्रामपंचायतीच्या शाळेमध्ये मराठी मिडियम, त्यानंतर मराठी मिडियमच पण जोडीला इंग्लिशचा विषय, हायस्कूलचं शिक्षण झालं. आणि तिथं मला शिक्षक मला भेटले चांगले. तसं भारतामध्ये दुसरीतला अनुभव आहे की मी भिंतीवरची रेखाटलेली काही चित्र असतील ती स्लेटवरती कॉपी करायचो, अजूनही आठवत आहे मला. पण तोपर्यंत मला कधी असं कोणी गायडन्स नाही मिळाला, पण मी काहीतरी करत राहायचो. शिवाय सायंटिफिक वस्तू काहीतरी काहीतरी करत राहायचं. आई सतत मला खिशातले सगळे बोजवारा काढण्याचे उद्योग असायचे. आईची घरी आल्यानंतर फटके बसायचे. आणि हायस्कूलमध्ये गेल्यानंतर मात्र भारमल सर म्हणून मला भेटले आणि रिसेवडे सर, असे दोन सर टप्प्याटप्प्याने मला माझ्या आयुष्यामध्ये आले. आणि त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं ड्रॉइंग चांगलं आहे म्हटल्यानंतर. आणि काही स्मरणिका निघायचे, काही सर्प मित्र म्हणून एक त्यांनी पुस्तक केलं होतं, त्याच्यामध्ये सगळी चित्रं माझी होती, शिवाय अक्षरही फॉन्ट माझे होते. अशामध्ये पद्धतीनं काही हे मिळत गेले प्रोत्साहन. मग एलिमेंटरी ग्रेड एक्झाम आणि हे ते असं त्या पण दिल्या एक्झाम. मग तुम्ही कला महाविद्यालयात गेला सांगलीच्या? हां, पण मला त्याच्या अगोदर एक महत्त्वाचा अनुभव कसं शिक्षक प्रवृत्त करतो. माझे जे शिक्षक होते ड्रॉइंग टीचर, त्यांनी मला जवळजवळ तंबी दिली होती की 10वीचा विषय सगळे विषय एका झटक्यात निघाले तरच तुला चित्रकलेला ॲडमिशन मिळेल, नाहीतर रिपीटेडला ॲडमिशन नाही आहे. त्यामुळे जो 9वीपर्यंत जेवढे मार्क मिळाले नव्हते तेवढे मार्क मला 10वीले होते. त्यामुळे घरातले सगळे आवाक झालेले, हा पास झाला 10वीला. कुणालाही गॅरंटी नव्हती मी पास होईन याची. आणि त्यानंतर मला कलाविश्व महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला सांगलीच्या. बरं, नंतर तुम्ही पुण्याला आला? नाही, सांगलीच्या कलाविश महाविद्यालयामध्ये मी प्रवेश मिळाला. त्यानंतर ATD केलं मी 2 वर्षानंतर, त्यानंतर डिप्लोमा कम्प्लीट केला. आणि DPEDसाठी मी JJ स्कूल ऑफ आर्टला ॲडमिशन टाकलं होतं, परंतु वेटिंगला 1 नंबरला नाव होतं. पुढं त्याचं काय झालं मला माहीत नाही. मग त्यानंतर मी पुण्याला अभिनव कला महाविद्यालयामध्ये नुकतंच DPED सुरू झालेलं, तर तिथं मी ॲडमिशन घेतलं आणि तिथं सुरू झालं. तिथे काय तुमचं आणखीन कोणाचा प्रभाव तुमच्यावर पडला का? शिक्षण ज्यावेळी चित्रकलेचं माझं सुरू होतं त्यावेळी शिक्षकांचा प्रभाव जास्त होता. एक तर वॉटर कलरसाठी मला श्रावस्ती सर, जे नंतर JJला शिकवायला आले, त्यांचा खूप तगडा प्रभाव माझ्यावर होता. आणि कंपोजिशनसाठी माझगावकर सरांचा प्रभाव खूप होता. मला पंडित सर एक खूप आवडायचे, सुरेश पंडित. ते मला म्हणायचे की मनोजच्या चित्रामध्ये मातीचा सुगंध येतो, हे त्यांचं वाक्य होतं. तर पण ते कधी लाभले नाहीत मला. 1-2-3 दिवसासाठी फक्त नवीन वर्गात गेल्यानंतर परत शिक्षक चेंज झाले. त्यामुळे ते एक खंत आहे की पंडित सर मला लाभले नाहीत, पण माझगाव सरांनी खूप दिलं, भरभरून दिलं. सुरुवातीला तुम्ही जलरंगातनं काम करत होतात का? नाही, माध्यमं तर सर्व वापरली आम्ही. वॉटर कलर केले, ॲक्रेलिक केले. ॲक्रेलिक जस्ट इंट्रोड्यूस झालं होतं. ऑइल कलरमध्ये जास्त काम व्हायचं, वॉटर कलरमध्ये पण व्हायचं. परंतु व्यक्तिचित्रणामध्ये जास्त मला इंटरेस्ट होता. 3/4 लाईफ व्यक्तिचित्रण. कॉलेजला जायच्या अगोदर मी घरी काम करून मग जायचो. अरे वा. आणि संध्याकाळी बाहेर काम करायचं, थोडेफार पैसे गाठीशी घ्यायचे आणि मग घरी परत जायचं. कुठल्या प्रकारचं काम? फ्लॉवर डेकोरेशनचं असं काम असायचं ज्याच्यामध्ये ड्रॉइंग करायचं, त्याच्यावरती ते फुलं चिटकवायचे, तर त्याचे 80 रुपये मिळायचे. अरे वा. मग त्याच्यातून थोडंसं हातभार लागायचा, कारण वडिलांचा पण तितकासा पगार नव्हता. जेमतेम याच्यातच ते चालवायचे, त्यामुळं चांगलं व्हायचं. आणि त्याच्यामुळे माझी फाईल खूप वाढत गेली. माझगाव सर अजूनपर्यंत मुलांना उदाहरण देतात की मनोज सकळे ज्यावेळी लाईफ बसायचं मॉडेल, त्यावेळी 5 दिवस वेळ असायचा, पण मनोज सकळे 5 दिवसात 5 माध्यमामध्ये 5 चित्र काढायचा. ते एवढं सराव केलेला आहे त्यामुळे. आणि त्यावेळी जस्ट इंटरला वगैरे असेल त्यावेळी बहुलकर सरांनी आम्हाला इंट्रोड्यूस करून दिलं होतं. इनामदार सर कॅम्लिनमधून आलेले, ॲक्रेलिक माध्यमाचं त्यावेळी सुरुवात झालेली. तोपर्यंत मी वापरलं नव्हतं कधी. आणि अशा पद्धतीनं सर्व माध्यमामधून सर्व विषयामध्ये मी काम करायचो. तोपर्यंत ॲक्रेलिकवर स्थिरावलात तुम्ही?
नाही, ॲक्रॅलिक नंतर व्यावसायिक चित्र ज्यावेळी एक्झिबिशनसाठी करायला लागलो त्यावेळी ॲक्रॅलिक माध्यमामध्ये जास्त, कारण ऑइल कलरला बुरशी लागायला लागली, त्या चित्रांना सांभाळणं कठीण जायला लागलं. बरोबर आहे, कारण मुंबईच्या वेदरमध्ये ज्यावेळी आलो त्यावेळी खूप कठीण व्हायला लागलं. बरोबर. पण तुम्ही पेस्टल्समध्ये पण करत होता? पेस्टल करत होतो, परंतु ते सर्वाईव्ह करणं खूप, म्हणजे त्याला टिकवणं खूप कठीण होतं, कारण प्रत्येक वेळी फ्रेम करून ठेवायचं, फाईलमध्ये ठेवलं तर एकमेकाला ते लागतात, त्यामुळे ते जरा रिस्की आणि पैसे जास्त त्यात खर्च व्हायचे. प्रत्येकाने चित्र फ्रेम करून ठेवायला जागा कुठं होती. बरं, तुमची जी पेंटिंग्स बघतो आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी एक विचार असतो, आणि त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे लोकरंग त्याच्यामध्ये, म्हणजे फोक असं काहीतरी दिसतं. तर ते काय तुमचं बालपण छोट्या गावात गेल्यामुळे का की काय कारण त्याचं? कदाचित मला असं वाटतं की मी गावी असल्यामुळं सतत त्या गोष्टी मी पाहत राहिलो. शहराचा संपर्क खूप कमी असायचा, कारण सकाळी कॉलेजला यायचो परत जायचो, आणि शिक्षण झाल्यानंतर बराच काळ मी गावीच होतो, तिथूनच काम करायचं. पोर्ट्रेटची ऑर्डर कॉलेज लाईफपासून मला होते, कारण त्याच्यावरतीच माझं सगळं सर्व्हाईव्ह आणि शिक्षणाचा खर्च सगळा त्याच्यावरती व्हायचा. आणि सराव करता करता चित्र निर्माण करत असताना असं जाणवायला लागलं की मी फक्त सराव न दाखवता चित्रामध्ये त्याला विषयाचा टच द्यावा. मग तो का द्यावा? तो बहुधा आपसूक आलेला असावा, ज्या वातावरणात मी वाढलो, ज्या वातावरणाचा गोष्टींचा मी पाहिल्या किंवा त्याचा परिणाम झाला, त्या रिफ्लेक्ट झाल्या कलेमधून असं म्हणायला हरकत नाही. मग ते कल्चरल कॅरेक्टर्स जे यायचे सकाळी सकाळी, वासुदेव यायचा, तो हेळवी आमच्याकडे यायचा जो पिढ्यावर सांगायचा, तर त्यांची काही चित्रं काढली, तो बैलावरून यायचा, मग ते बैलाचे काही रेफरन्स त्याच्यामध्ये आले, आणि त्या जग घेऊन बायका यायच्या, मग ते मुरली आणि ते कडक लक्ष्मी यायची, त्याच्या मागं ती मुलं सगळी उभं राहायची, त्याच्यावरती पण मी खूप चित्र सुंदर कंपोजिशन्स केले. आणि त्या वातावरणात तिथे राहिल्यामुळं त्या मातीचा सुगंध त्या चित्रामध्ये अवतरला असं मला वाटतं. ॲक्रेलिकमध्येच होती का वॉटर कलर? ती ऑइल आणि वॉटर कलरमध्ये केली, ॲक्रेलिकमध्ये त्याच्यामध्ये मी तोपर्यंत काम केलं नाही. ॲक्रेलिकची सुरुवात मुंबईला आल्यानंतर झाली. पहिला तुमचा शो कुठे झाला? सगळ्यात पहिला शो 98 नेहरू सेंटर आर्ट गॅलरीला मान्सून शोमध्ये एक चित्र विकलं गेलं. माझी बहीण कळशी घेऊन पानभट्ट्यावर बसली. चातकमध्ये? चातकमध्ये तिथे एक पहिलं चित्र माझं विकलं गेलं, ते डिप्लोमा झाल्यानंतर लगेच. त्यानंतर मी डीपीएड केलं, आणि त्यानंतर आमचा 98 डीपीएड झाल्यानंतरचा शो झाला, तो तिघांचा मिळून आम्ही शो केलेला नेहरू सेंटरलाच. त्यानंतर 2001 परत मी नेहरू सेंटरला सोलो शो केला. अच्छा. हो, त्याच्यामध्ये तोपर्यंत मी हे कल्चरल कॅरेक्टर्सवरतीच करायचो. त्यानंतर खेळ जेवणावरती चित्र काढायला लागलो, त्याचा शो मी ते धनगर आणि त्यांची मुलं आणि धनगर हे कॅरेक्टर ह्याच्यावरती बरेचसे कंपोजिशन्स केले, तर त्याचा शो म्युझियम आर्ट गॅलरीमध्ये झाला होता. तर तो शो खूप सुंदर झाला. त्यानंतर माझा 2005 तारीख मला जहांगीर आर्ट गॅलरीची मिळाली. त्यावेळी मला वाटलं की मी नवीन काहीतरी जे माझ्याकडे जे आहे ते मी दाखवावं, इनोव्हेटिव्ह काहीतरी. तर तोपर्यंत मी खेळ जीवनावर बरेचसे स्केचेस स्क्रेबल्स वगैरे सगळे बनवून ठेवलेले होते. मग मी करता 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 काही कोलाजचा यूज केला होता, काही न्यूजपेपरचा यूज चित्रामध्ये केला होता, तर त्याच्यावर आधारित काय करता येईल का असा मी प्रयत्न केला, आणि तो शो झाला कोलाजचा 2005 ग्रँड सक्सेसफुल शो होता. अरे वा, काय प्रकारचं कोलाज केलं होतं सांगा? न्यूजपेपरच मी पेस्ट केलेले बॅकग्राऊंडमध्ये, मोठी चित्र केली 3.5x4 फूट 4x5 फूट अशी मोठी चित्र. एक चित्र खूप महत्त्वाचं, मिड डे दुपार, म्हणजे मुंबईची दुपार कशी अशी फॉगी अशी वाटायची. मी गावातून आलेलो, क्रिस्टन क्लिअर हवेमधून आलेलो, पण मुंबईतलं वेदर असं फॉगी फॉगी वाटायचं, तर ते वातावरण मी मिड डे ह्या टायटलखाली केलं, आणि मिड डेचे काही असे बॅकग्राऊंडला पेपर त्याच्यात टाकलेले, आणि एक न्यूजपेपर वाचणारा जो रोडवरती जे वाचणारे असतं तिथे एक बसलेला माणूस बॅग घेऊन सुटकेस घेऊन असं आणखीन एक चित्र केलेलं की लीडिंगचे सगळे मुंबईतले न्यूजपेपर मी सगळे बॅकग्राऊंडमध्ये असे एकमेकाशी रस्सी खेच करतायत किंवा एका एकमेकाशी चुरस करतायत असं एक चित्र मी त्याच्यामध्ये केलेलं. आणि त्याच्यात मेन विषय जोडलेला तो मुलांचा जो रेस आहे,
ती त्याच्यामध्ये दाखवलेली. म्हणजे कशा प्रकारची? मुलं धावत आहेत एक प्रोफाईलमध्ये आणि बॅकग्राऊंडमध्ये ती पेपरची जी रेस आहे, एकमेकाशी जी स्पर्धा आहे, ती एकूण दाखवायची होती. फिनिशिंग लाईन त्याच्याही पूर्णवर, म्हणजे कधी संपणार नाही असं मला त्यातून दाखवायचं. खूप मोठं चित्र होतं आणि हे चित्र पाहून एकाने एका व्यक्तीला पाठवलं आणि ती व्यक्ती येऊन माझ्याशी बोलायला लागली की शो सगळा बघितला मी त्यांच्याशी, मी बोललो जाऊन हे केलं आणि त्यांनी येऊन सांगितलं की मिड डे अँड क्लिअर कॉम्पिटिशन असं त्या टायटल चित्राचं टायटल होतं, मिड डे अँड क्लिअर कॉम्पिटिशन असं. ओके, मिड डे अँड क्लिअर कॉम्पिटिशन. मी म्हटलं आपका पत्ता मुझे दीजिए, मैं आपको भेज दूंगा. त्यांना आवडलं होतं चित्र. ठीक आहे, मग पहिला त्यांनी शब्द लिहिला मिड डे. मी म्हटलं हां, और क्लिअर कॉम्पिटिशन दुसरा पेंटिंग आहे. नाही नाही, मिड डे माय कंपनी. आन्सर इज स्वतः आलेले आणि मला काहीही माहीत नव्हतं. मी मुंबईचा नव्हतो, गावी होऊन दोन पेपरचे रोल, कॅनव्हासचे रोल घेऊन बसनं आलेलो एकटा आणि ते 50 चित्र 3 महिन्यामध्ये मी केलेली होती. अरे वा. कॅनव्हास, मोठे मोठे कॅनव्हास, वॉटर कलर असे सगळे एकत्र आणि तोच पहिला शो माझा जहांगीरचा ग्रँड सक्सेसफुल शो झाला होता आणि अशा प्रकारे बरीच चित्रं विकली गेली होती. याच्यातच ते एक चित्र होतं का तुमचं की तालिबान आणि ते? त्याच्या पण अगोदर कॅम्लिन आर्ट फाउंडेशनच्या कॉम्पिटिशनला चित्र मी पाठवलं होतं. काय होतं ते सांग. तेव्हा नुकताच तो 26 अक्रियचा इन्सिडन्स झालेला होता अमेरिकेचा आणि ते सगळे न्यूजपेपरला बरेचसे कटिंग्स वगैरे मी गोळा करून ठेवलेले आणि एक तालिबानी कॅरेक्टर बलून्स असा जो सेलर असतो तो विकत विकण्यासाठी असं चालला आहे. मला क्लिक झालं की हा सब्जेक्ट एक चांगला होऊ शकतो, एक शांतीचा संदेश देणारा. आणि ते नेहरू सेंटरच्या कॉम्पिटिशनला ते चित्र पाठवलं, त्यामुळे बॅकग्राऊंडमध्ये ते सगळे न्यूजपेपरचे कटिंग, समोरून एक तालिबानीसारखे दिसणारे कॅरेक्टर असं ते बलून्स विकण्यासाठी घेऊन चाललो. म्हणजे तो एक संदेश देतोय, शांतता अपेक्षित आहे सर्वांना अशी. आणि ते चित्र ब्रिटिश कॉन्सुलेट जनरल त्यावेळेचे जे होते ते शोमधून त्यांनी विकत घेतलेलं. मी तिथं उपस्थित नव्हतो, कॅम्लिनमधून मला मेसेज आलेला. त्याच्या अगोदर कॅम्लिनचा पुरस्कार मला त्याच्या अगोदर एक मिळालेला, त्याच्यामध्ये मला युरो टूर त्याच्यामध्ये मला मिळाली होती. तेही कोला सिरीजमधलंच चित्र होतं. एक मुलगा, आम्ही न्यूजपेपरचंच पतंग बनवायचो शाळेमध्ये असताना आणि तो असा पतंग घेऊन वरती असा उडवण्यासाठी तयार आहे, मागत खेचणारा वेगळा आहे. कनेक्टिंग टू द हेवन, म्हणजे मुलाला त्याचं पतंग आकाशात झेपावणं म्हणजे स्वर्गाशी कनेक्ट होण्यासारखं असा तो एक. आणि तो ब्ल्यू स्काय त्या बरोबर पतंगाच्या खाली तो दाखवलेला असं ते टायटल होतं. आणि प्रत्येक झोनमधनं 4 चित्रकार असे, 16 चित्रकार 4 मीडियमचे आणि त्यातनं प्रत्येक मीडियमचा एक चित्रकार त्यांनी इंटरव्ह्यूमधून निवडला होता. त्याच्यामध्ये युरो टूरला तिकडचे म्युझियम्स पाहण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी माझी ही निवड झाली होती. याच्यानंतर तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला गोपाळराव देऊस्करांचं अवॉर्ड मिळालं होतं, तर ते कुठच्या चित्राला, कुठच्या स्टाईलला? पण त्याच्यासाठी आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया. आपण असं हे बोलणं चालू ठेवणार आहोत पण थोडीशी विश्रांती घेऊया. तुम्हाला माधव सातवळेकरांचा पुरस्कार मिळाला होता कुठल्या चित्राला? तो एका विशिष्ट चित्रासाठी नाही मिळाला. मी त्या कालावधीपर्यंत जे पण कलाक्षेत्रामध्ये मी कार्य केलं आणि जे विषय आशय घेऊन चित्रनिर्मिती केली त्या विषयासाठी तो कॉलेजमधून बाहेर पडला होता तेव्हा. हो 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 हो, कॉलेजमधून बाहेर पडून जवळजवळ 3-1 शोज जहांगीरचे झालेले होते म्हणजे. हो, तर त्यावेळी तो पुरस्कार मिळाला. त्याच्या अगोदर बॉम्बे आर्ट सोसायटीचा बेंद्रे हुसेन स्कॉलर्स पुरस्कार आणि बंबानी पुरस्कारही मिळाला होता मला.
पण मग हे कोलाजची तुमची मालिका झाल्यानंतर पुढे कुठची मालिका केली नंतर? कोलाज सिरीज झाल्यानंतर बरेचसे त्याच विषयाला धरून पुढं प्रवास सुरू झाला. त्यावेळी त्यानंतर कोलाजनंतर मी मुंबईमध्ये प्रवेश झाला माझा. मी राहायला मुंबईमध्ये आलो काही काळ, कांदिवलीला 8-9 महिने, त्यानंतर 1 वर्षभर मी कुर्ल्यामध्ये राहिलो, त्यानंतर या घरामध्ये आलो. तर तोपर्यंत मला शहरी जीवन आणि ग्रामीण जीवन ह्याच्यामध्ये जी तफावत आहे ती मुलांमध्ये कशी रिफ्लेक्ट होते, त्यांच्या विषयामध्ये कसं तो फरक पडतो तो मला जाणवायला लागला. आणि ग्रामीण जीवनातला मुलगा आणि शहरी जीवनातला मुलगा ह्याच्यातली तफावत आहे ती चित्रामधून रिफ्लेक्ट व्हायला लागली. आणि त्याच्यामध्ये मग काही चित्र आहेत त्याच्यामध्ये एक मुलगा थोडासा एकलकोंडा आहे घरामध्ये, मग तो मित्र नाही आहेत खेळायला, मग तो टेडीशीच खेळतो आहे. बुद्धिबळाचा गेम तो टेडी बेअरबरोबर खेळतो आहे त्याच्या मित्राबरोबर. कारण मी हे एक नोटीस केलेलं आहे, माझा मुलगा ज्यावेळी आई रागवायची आणि बाबाही रागवायचे त्यावेळी तो टेडीशी बोलायचा. त्यामुळं ते आपला एकलकोंडेपणा घालवण्यासाठी ते आपल्या मित्रांसोबत, म्हणजे त्या ॲक्च्युली मित्र नाही आहेत तर खेळण्यांबरोबर ते खेळतात, मग त्याला धरतील त्यावर, त्याला धरून मी काही विषय त्याच्यामध्ये मांडले. त्याच्यामध्ये बरेचसे विषय मी मांडले. वहीच्या पानावर मुलांच्या संदर्भातल्या काही गोष्टी तुम्ही इतक्या सुरेख मांडलेल्या आहेत, त्याच्याबद्दल सांगा. सुरुवातीच्या सिरीजमध्ये ज्या पद्धतीनं न्यूजपेपरचे कटिंग त्याचा संदर्भ प्रतीक म्हणून वापरला, त्याच पद्धतीनं इथं शालेय जीवनाशी ते निगडीत आहे म्हणून पार्श्वभूमी सगळ्याच चित्रांची नोटबुक पेज घेतलं होतं आणि त्या पेजवरती त्या जीवनातल्या काही घटना किती आशयपूर्ण आहेत ते सगळी चित्र, त्याच्यातले एक एक सांगा ना आम्हाला की शिक्षा म्हणून एक आहे. पनिशमेंट सिरीजवर खूप चित्र केली कारण कदाचित मी पाहिलंय, मी भोगलंय त्या गोष्टी आणि मुलांनी बऱ्याचशा माझ्या मित्रांनी मजाही घेतली आहे त्या गोष्टीची. तर एक मुलगा टेबलावरती उभा आहे आणि त्याला डोक्यावरती पुस्तक ठेवलं आहे आणि ते पनिशमेंट दिली आहे, पण त्याच्या चेहऱ्यावरती असा खोडकर स्माईल आहे असं. एक चित्र आहे ते नोटबुक ओपन केलेली आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला एक मुलगा आणि एक मुलगी दोघांनाही पनिशमेंट दिलेले अंगठे धरायला लावलेत. तर ते काय, त्याचं कारण मी मागे कॉज ते रिंग्स आणली आहे सगळे पेपरभरत्यांनी असं. त्याच्यामधून थोडे अक्षर ती प्रतीकं आणि हे प्रतीक चित्रामध्ये तुम्हाला आशय आपण नेतात आणि त्या काळामध्ये घेऊन जातात. ते नोटबुक त्या काळामध्ये ज्यावेळी माझे चित्र त्या शोमध्ये बघायला लोक येत होती त्यावेळी त्यांचं स्माईल पाहण्यासारखं होतं. प्रत्येक चित्रकारा चित्रासमोर थांबून ते एक स्माईल करायचे, ते जायचे त्या काळात. बरोबर, त्यांना आठवण होत असेल आपल्या बालपणीचे. बरोबरच मी ह्याच सिरीजमध्ये बऱ्याचदा सामाजिक प्रश्न, शैक्षणिक प्रक्रियेतले प्रश्न, मी एक चित्र केलं होतं मिशन ॲडमिशन म्हणून, तर त्याच्यामध्ये परत नोटबुक पेज आणि कोलाज याचं कॉम्बिनेशन केलेलं होतं. तर मुलं एक बोट खेचत आहेत, ती नोटबुकच्या पेजची बोट आहे. बरं, आणि ती खेचत आहेत म्हणजे काय करतायत, त्यांना बॅकग्राऊंडमध्ये मी सगळं मांडलेलं आहे की शिक्षण प्रक्रियेत घडणारे बदल. ॲडमिशन होतात जे होतात लहान लहान मुलं, नर्सरीच्या मुलांसाठी ॲडमिशन्स त्याचा मूलभूत हक्क आहे तो शिक्षणाचा, पण त्याच्यासाठी पण ॲडमिशन. तर हे चित्र मी त्या उद्देशाने केलं, मिशन ॲडमिशन. पण मी एका लहान मुलगी आमच्या इथे गाणं गायला यायची, मी कुर्ल्यात राहायचो त्यावेळी, ती येऊन ती चित्र पाहायला लागली. बाळ तुला काय वाटतं या चित्राबद्दल? अरे पेपरची बोट किती जोरात खेचत आहेत, फाटेल ना ती. तिने किती मोठा आशय त्या चित्राचा दिला, पर्स्पेक्टिव्ह. प्रत्येक चित्रकार आपल्या पर्स्पेक्टिव्हने आपलं चित्र मांडतो, पण पाहणारा वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह त्यामध्ये पाहत असतो. बरोबर. आणखीन एक चित्र होतं ते ह्याच धर्तीवरती होतं, मुलं एक बोट, ही पण पेपरचीच बोट आहे नोटबुकच्या पेजची, ती वादळातून खेचून बाहेर काढतायत. कुठेतरी मला असं जाणवलं की आपली शिक्षण प्रक्रिया कुठेतरी गुरफटली आहे वादळामध्ये, तर ते मुलंच त्यातून खेचून काढतायत. जसं शिक्षण नाही मिळालं तरी आपणहून शिकतात मुलं त्या पद्धतीने. पण मला आठवतं की ते त्याचंही असं नोटबुक उघडलेली वही आहे ती, आणि एका बाजूला सिंगल लाईन्स आहेत आणि एका बाजूला 4 लाईन्सची. ते दुसरं चित्र आहे. एक तर मला जाणवलं इंग्लिश मीडियम नंतर इथं आल्यानंतर सगळी इंग्लिश मीडियमच्या शाळा, मराठी मीडियम नाही आहे. मी जाणीवपूर्वक मुलांना माझ्या मराठी मीडियम मराठी शिक्षण देतोच देतो, त्यांचं मराठी कसं प्रगल्भ होईल या दृष्टिकोनातून कथा कविता ऐकवतो, कथा सांगतो.
पण मला ती जाणवलेली जी एक गोष्ट होती की आपल्या मुलांचं शिक्षण इंग्लिश मिडियममध्ये होत जाणार, मग आपले कवी त्यांनी केलेल्या कविता, त्यांचे कविता संग्रह, त्यानंतर कथा संग्रह असतील, काही कादंबऱ्या असतील, हे सगळे आपल्या लँग्वेजमधले आहेत, मग त्यांचं काय? मग हे मांडण्यासाठी मी एका बाजूला वहीचं पान उघडलेलं आहे, एका बाजूला मराठीच्या ज्या सिंगल लाईन्सची पेज आहे त्याच्यावरती ती मुलं जी मराठी शिक्षण घेत आहेत, आणि दुसरीकडं इंग्लिश मिडियमची चार लाईनचं इंग्लिश शिकण्यासाठी तो पेज आहे, फ्रेश व्हाईट कलरचा, इकडे ग्रे कलरचा पेज आहे, आणि त्या ह्याच्यामध्ये मराठी कादंबरी कविता कथासंग्रहांनी भरलेली नोटबुकची एक बोट आहे, ती वाहत चालली आहे, पण त्याला दोरे लावून हे सगळेजण खेचत आहेत आपल्याकडे. म्हणजे कुठं पेंटिंग 16 इंच बाय 24 इंच समथिंग असं ॲक्रेलिकमध्ये. हां, सगळी चित्र इथून पुढे जी झाली ती ॲक्रेलिकमध्ये झालं, कारण मी मुंबईत राहायला आलो त्यामुळे. आणि ऑइलमध्ये व्हायची पण खास करून काही कोणाचं पोर्ट्रेट करायचं असेल किंवा कधी प्रात्यक्षिकासाठी गेलो तर जास्त करून व्हायची. प्रात्यक्षिकं खूप दिली आत्तापर्यंत, लाईव्ह पोर्ट्रेटसाठी, लेक्चरसाठी वगैरे बोलवलं. भरपूर दिले. कार्यशाळा घेतल्या? वर्कशॉपही घेतले, काही हॉबी आर्टसाठी घेतले, काही वेळा डेमॉन्स्ट्रेशनला गेल्यानंतर मी कन्वर्ट करून टाकायचो, थोडं तुम्ही पण करा काम, मी पण करेन. माझा उद्देश असा असतो की माझं चांगलं चित्र कितपत होण्यापेक्षा, माझं चित्र जास्तीत चांगलं होण्यापेक्षा मुलांनी जास्तीत जास्त शिकावं त्याच्यात. नक्कीच, छान, असा माझा प्रयत्न असतो. नंतर कुठचा शो केला तुम्ही? त्यानंतर 2000 दर 4 वर्षानं शो होत गेले, आणि मध्ये मधल्या काळामध्ये काही चित्रं बनत गेली, मग ते कॉम्पिटिशनमध्ये पाठवली, इकडे पाठवली, अशा प्रकारे घडत गेली. त्यानंतर ह्या विषयाला हात घातल्यानंतर परत मग व्यक्तिचित्रामध्ये बरेचसे एक्सपेरिमेंट केले मी. निसर्ग चित्राला परत आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या ह्याच्यामधून मी जायला लागलो, त्याच्यामधून जायला लागलो, आणि तिकडं पण निसर्ग चित्र तोपर्यंत मी खूप कमी करायचो. बरं, परंतु तो एक चस्का लागला की काय काय प्रयोग आपण करू शकतो निसर्ग चित्रामध्ये. मी सराव मानतो निसर्ग चित्राला, पण तरीसुद्धा त्यातूनही काहीतरी वेगळं काय करता येईल का, मी प्रयत्न करायचो. मग त्यानंतर मला थोडंसं कलाक्षेत्रामध्ये प्रायोगिक चित्रकार, म्हणजे प्रयोग करणारा चित्रकार असं जाणलं जाऊ लागलं, कारण मी चित्र काढायला बसल्यानंतर किंवा डेमॉन्स्ट्रेशन द्यायला बसल्यानंतर मोस्टली उत्सुकता असायची लोकांना की ह्यावेळी काय वेगळ्या पद्धतीचे चित्र करून दाखवणार आहेत आणि काय करणार आहेत, असंही त्याच्यामध्ये असायचं. या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये एखादा कुठचा असा चित्रकार ज्याचा तुमच्यावर प्रभाव पडला, म्हणजे त्याच्यासारखी तुम्ही चित्र नाही काढली पण एक आपल्याला आवडतात खूप एखाद्या चित्रकाराची चित्र, असा कोणी प्रभावशाली असा कोणी चित्रकार होता का? स्किल आवडणं आणि विचार चित्रातून मांडलेला आवडणं हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर चित्रातून विचार मांडलं ते त्या चित्रकारानं मांडलं. स्किल आम्हाला खूप चित्रकारांच्या, वेस्टर्न चित्रकार आहेत, भारतीय चित्रकार आहेत, खूप लोकांचे आवडतं. मी एक उदाहरण यासाठी देऊ इच्छितो. मी युरोपला ज्यावेळी जाऊन आलो त्यावेळी कॅम्बलीन एक प्रेस कॉन्फरन्स घेतली की त्यांनी काय काय बघितलं, आणि मला विचारलं गेलं की तुम्हाला काय फरक वाटतो भारतीय चित्रकलेमध्ये आणि भारतीय कलेमध्ये आणि पाश्चात्य कलेमध्ये. मी एका वाक्यात त्याचं उत्तर दिलं होतं की भारतीय चित्रकला जी आहे किंवा पाश्चात्य चित्रकला जी आहे ती गद्य आहे, आणि भारतीय चित्रकला किंवा भारतीय कला ही पद्य आहे. कारण आपण आहे तसं नाही करत, आपण आपलं बरंचसं त्याच्यामध्ये टाकतो. फक्त दिसणं महत्त्वाचं नाही आहे आपल्याला, आपण काय त्याच्यामध्ये ओतले, की कुठल्या सौंदर्य दृष्टिकोनातून ते निर्माण केलं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे भारतीय चित्रकलेबद्दल खूप आस्था आहे पाश्चात्य चित्रकलेपेक्षा मला. बरोबर. छोटीशी विश्रांती घेऊया आणि त्यानंतर मनोजने बालविश्वामध्ये इतकं काहीतरी प्रचंड काम केलेलं आहे तर ते आपण जाणून घेऊया, पण एक विश्रांती घेऊ. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण मनोजशी बोलूया. मनोज, तुम्ही जी काही चित्रं काढली आहेत मुलांच्या विश्वातली इतकी टेरिफिक आहेत,
म्हणजे हे तुम्ही कुठे ऑब्झर्व केलं, तुमच्या मुलांवरून तुम्ही निरीक्षण केलं की आणि कुठून की किंवा काय? मी एक गोष्ट नोटीस केली आहे, कुठलाही कलाकार हा संवेदनशील असतो, नक्कीच जगतमान्य आहे ते, नक्कीच. तर तो संवेदनशील असतो म्हणून तो हळवा असतो, तर तो हळवेपणा तो आपल्या माध्यमातून व्यक्त करतो. मग त्याच्याकडं कविता हे माध्यम आहे, शब्द आहेत, कथा हे माध्यम आहे, शिल्प हे माध्यम आहे, आणि तसंच त्याच्यात चित्र हे माध्यम करत असतो. राईट राईट, व्यक्त होण्याचं त्याच्याकडे साधन आहे, व्यक्त करतो. लहान मुलं ज्यावेळी त्यांच्याकडे कुठलंही साधन नसतं त्यावेळी त्या रेगोट्यामधूनच व्यक्त होतात. हेही मी नोटीस केलेलं आहे. तर जेव्हा पण मी वावरतो, जे काही माझ्या मनावरती परिणाम होतात, जे गोष्टी पाहतो, जे अनुभवतो, त्याच्या मनावर परिणाम होतात, ते म्हणजे निर्मळपणे माझ्या माध्यमातून व्यक्त होतात. आणि हे माझे प्रांजळ मत आहे की चित्र असं असावं. ते कुठला सराव किंवा एखादं फक्त फिलॉसॉफी, एखादं तत्व नसावं चित्रकलेतलं. म्हणजे 2D डिझाईन हे एक विषय आहे ज्याचा उपयोग उद्या जाऊन शिक्षण घेत असताना, त्याचा उपयोग उद्या जाऊन तुम्ही आपली निर्मिती करत असताना लँडस्केप केलं आहे, पोर्ट्रेट केलं आहे, ते पण येतं आहे, ते पण येतं आहे, त्या सगळ्यांचं नियोजन 2D डिझाईनमध्ये करून योग्य रचनेमध्ये मांडून. रचना आणि 2D डिझाईन म्हणजे तुम्हाला ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग म्हणायचं आहे का, ॲबस्ट्रॅक्ट डिझाईन म्हणायचं आहे? या शब्दाबद्दल मला थोडासा आक्षेप आहे, कारण ॲबस्ट्रॅक्ट ही दाखवण्याची गोष्ट नाही आहे. निर्गुणाच्या भेटी आलो सगुणासंगे, सगुणाचा आधार घेतल्याशिवाय निर्गुण व्यक्त करता येत नाही. निर्गुण रूप आहे ते व्यक्त नाही करता येत, त्यामुळे तुम्हाला सगुणाचा आधार घ्यावा लागेल. निर्गुण हा दाखवण्याची गोष्ट नाही आहे, सगुण रूप दाखवण्याची गोष्ट आहे. त्यामुळे जे नाही आहे ते दाखवणार कसं? तुम्ही दाखवायला गेलं तर तिथं काहीतरी आहे, ब्रशचा स्ट्रोक आहे, एखादं स्ट्रक्चर आहे, ते झालं. नॉन रिअलिस्टिक असं काही नाही आहे, जे काही आहे ते रिअलिस्टिक आहे. पण तुम्ही म्हणता ना की एखाद्या कवीचं किंवा एखाद्या चित्रकाराचं किंवा शिल्पकाराचं तो आविष्कार माध्यम आहे चित्र, समजा तर तो आविष्कार तो कशाही पद्धतीने आविष्कृत करू शकतो. त्याला एक फिगरच पाहिजे, एक इमेजच पाहिजे, असं का तुम्हाला वाटतं? पण ऐकणाऱ्याला ते रिलेट होणारं काहीतरी त्याच्यात हवं ना. जी काही तुमची रचना आहे प्रत्येकाला ते वेगळ्या पद्धतीने रिलेट होईल. पद्धत तुमची असे नाही काही आहे, परंतु जे नाही आहे ते दाखवता कसं? मी अमूर्त काढतो तिथंच संपलं ना, ते अमूर्त नाही आहे, तो ब्रशचा स्ट्रोक आहे, ते एक स्ट्रक्चर आहे, इतकंच आहे. त्याच्यामध्ये असं काही नाही आहे, खूप काही, फक्त काय वेगळी स्पेस डिव्हिजन आहे, वेगळी रंगसंगती आहे, वेगळं स्ट्रक्चर शोधलं आहे तुम्ही, याच्यावरती काय असं आहे असं मला नाही वाटत त्याच्यामध्ये. त्यामुळे ते एक मुळात व्यक्तिचित्रण शिकलो, निसर्गचित्रण शिकलो, फिगर ड्रॉइंग शिकलो, तसंच 2D डिझाईन शिकलो, पण त्या सगळ्यांचा उपयोग करून निर्माण करणार काहीतरी असं मला वाटतं. तर ते मी सगळं निर्माण केलं त्याच्यामध्ये. आतापर्यंत तुम्ही जी व्यक्तिचित्र केली ती सगळी तुम्हाला वाटली म्हणून केली की कमिशन तुम्हाला कोणीतरी सांगितलं हे करा म्हणून केलं? राईट, आपण हा एक वेगळा विषय आहे. कमिशन वर्क म्हणजे लोकांना जे हवं आहे ते देणं, पण तुम्ही तुमचा स्पार्क त्यात दाखवू शकता. आणि चित्रकलेमध्ये चित्रकलेवर सर्व्हाइव्ह करायचं आणि स्वतः पाहिजे ते निर्मिती एका बाजूला चालू ठेवायची. चित्रकार आहात तर चित्रकलेवरच सर्व्हाइव्ह करा, त्यासाठी वेगळा विषय व्यवसाय करण्याची गरज नाही आहे. आणि बरेच उदाहरण मी पाहिले, वेगळा विषय वेगळा व्यवसाय करून चित्रनिर्मिती एका बाजूला चालू ठेवता येत नाही. जास्तीत जास्त शिक्षक करू शकतो, कारण तो त्या क्षेत्रात वावरतो, ते सगळं पाहत असतो, त्याचा अभ्यास करत असतो. त्यामुळं मी माझ्या उदरनिर्वाहासाठी कमिशन वर्क करतो, खूप मेहनतीनं करतो, आणि त्याला पॅरलल माझी निर्मितीही, माझेही विचार माझ्या चित्रातून मांडतो आणि त्याची प्रदर्शनं भरवतो. मला तुम्हाला एक विचारायचं आहे की हल्ली खूप प्रमोटर्स झालेले आहेत, तुमची चित्र चांगलं की वाईट ते ठरवतात, ते विकतात वगैरे, याच्यावर तुमचा कितपत विश्वास आहे, तुमचा आक्षेप आहे का, तुम्हाला हे मान्य आहे का, असं मला विचारायचं आहे. माझा संपर्क खूप कमी
आर्ट गॅलरीजशी येतो. काही गॅलरीजशी आहे संपर्क, ते जेन्युइनली माझ्या आर्टवरती प्रेम करतात आणि माझी चित्रं विकतात, नाही असं नाही, पण खूप कमी. त्यामुळं आणि त्यांनी मला असं कधी नाही दाखवलं की तुम्ही असं करा, परंतु मी मोस्टली काही ठिकाणी ऐकलं की वी वॉन्ट अ आर्टिस्ट हु इज डेव्हलप आर्ट ॲज इट इज फॉर लॉंग टाईम. म्हणजे एकाच पद्धतीची चित्र पूर्ण काळ. मी म्हटलो की असं करायचं असेल तर चित्राला चित्रकाराला तिथंच संपला पाहिजे ना, तर तो एकाचसारखी चित्रकार जिवंत आहे, त्याच्या अनुभव विश्व वेगळं वेगळं मिळत राहतं त्याला, तर रिफ्लेक्शन्स पण वेगळे यायला पाहिजेत ना. त्यामुळे कसं आपण एकाच पद्धतीची चित्र स्वतःची चित्र कॉपी करत राहायचं लाईफ टाईम, हे मला पटत नाही. त्यामुळं मी जगतोय, मी अनुभवतोय समाजातल्या घडणाऱ्या घटना आणि मी जिवंत आहे, त्यामुळे माझी चित्र ही जिवंत आहेत. आता ह्याच्यापुढे काय करायचा तुमचा विचार आहे? तुम्हाला हे तर एक मोठं आव्हान मिळालेलं आहे, खूप समाधान मिळालं, आनंद मिळाला. हा समाधान आहे, नो डाऊट, की बाबा प्रेसिडेंट हाऊसमध्ये माझं नाव लागलं. पण हे चित्र माझ्यापर्यंत येण्यासाठी मला खूप चित्रनिर्मिती केल्यानंतर मला केपेबल वाटलं त्यांना देण्यासाठी, तेव्हा ते झालं. पण कमर्शियल वर्कमध्ये हे एकच नाही आहे. सध्या मी जैन धर्माचा अभ्यास करून इष्टोपदेश गाथा म्हणून जैन धर्मामध्ये एक गाथा आहे, त्याचे 51 श्लोक आहेत. तर त्या प्रत्येक श्लोकावर एक चित्र असं चित्र निर्माण करतो आहे. त्याच्यामध्ये जो गाथा आहे ती वाचायची, त्याचा अभ्यास करायचा, त्याचे जे स्कॉलर असतात त्यांच्याकडून ते समजून घ्यायचं आणि तो विषय चित्रातून मांडायचा, असा एक उपक्रम चालू आहे. आणि आत्ता रिसेंटली एक येऊ घातलेला पण एक उपक्रम आहे हिंदू फिलॉसॉफीवरती, ते पण चालू आहे. काही कृष्णभक्तीची काही स्तुतीसुमनं काही आहेत, ती पण चित्रामध्ये मांडण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. अशा प्रकारचं चालू आहे आणि पॅरलली पोर्ट्रेटची कामं तर चालूच असतात. आपल्याकडे इतके धार्मिक ग्रंथ आहे, ते सोडून तुम्हाला जैन धर्माचंच गाथा विचारात घ्यावी असं का वाटलं? नाही, मी स्वतः जैन आहे. अच्छा, दिगंबर जैन आहे. आणि हे मी अभ्यास करायला गेलो नाही आहे, हे मला समोरून काम आलं आहे. अच्छा, एक वर्कशॉप झाला होता जैन फिलॉसॉफीवरती, एक वर्कशॉप केला होता, त्याच्यामध्ये काही चित्रं मी केली होती. एक चित्र उदाहरणादाखल द्यायला हरकत नाही आहे. जैन फिलॉसॉफी ही सांगते की शरीर म्हणजे आपण नाही आहे, तो आतमधली जी चेतना आहे ते म्हणजे आपण आहोत. तर हे उदाहरणादाखल दाखवण्यासाठी प्रतीक घेतलं मी कस्तुरी मृगाचं. जसं कस्तुरी मृग स्वतःच्या नाभीमधला सुगंध शोधण्यासाठी इतरत वनवन भटकत असतो, तशाच प्रकारे मनुष्य सुख शोधण्यासाठी इतर भौतिक वस्तूंमध्ये आणि परिसरामध्ये शोधत असतो, म्हणजे सुख त्याच्या आतमध्ये आहे असं त्या चित्रामध्ये दाखवलं. आणि असंच प्रतीकांचा उपयोग करून जो मी अभ्यास स्कूलमध्ये केला, आर्ट स्कूलमध्ये ना, त्याचा परिपूर्ण उपयोग करून मी सगळी चित्र आशय विषय पूर्ण मांडतो. आणि ते तो विषय माझा आला म्हणजे माझी चित्रं त्यांनी पाहिली आणि ही व्यक्ती आमचे विषय मांडू शकते असं त्यांच्या लक्षात आलं, म्हणून माझ्यापर्यंत आलं. आणि भारतीय तत्त्वज्ञानावर तुम्ही काही करू इच्छिता? भारतीय फिलॉसॉफी खूप माझा गाढा अभ्यास नाही आहे त्याचा, परंतु मी करू शकेन. म्हणजे काय, आपण जे जगतो तेच फिलॉसॉफी आहे असं मी म्हणतो. अभ्यास केला तर त्याच्यावरती मी करता येईल चित्र. कदाचित झाली असेल, कदाचित मला माहिती नसेल. ग्रोथ म्हणून एक चित्र केलं होतं, योगासना या विषयावरती काही मध्यंतरी मी चित्र काढली. त्याच्यामध्ये एक मुलगी शीर्षासन करती आहे आणि पायापासून तिला पालवी फुटली आहे असं, आणि डोक्याची केस मुळं म्हणून खाली जात आहे असं. म्हणजे कदाचित त्या शीर्षासनामध्ये काहीतरी तशी एनर्जी डेव्हलप होत असावी असं काय खूप गाढा अभ्यास करून नाही केलेलं, एक सहज कल्पना आली म्हणून ते मी चित्र केलं. या चित्राचं काय? पनिशमेंट सिरीजमधलं हे चित्र आहे थोडंफार. आणि ह्या चित्राची जोड आहे ती चाइल्ड आर्ट अँड चिल्ड्रन अशी आहे. तर चाइल्ड आर्टमध्ये मुलं आम्ही हायस्कूलमध्ये असताना कुठल्या कुठल्या प्रकारे चित्र काढली, काही तंत्र वापरायची, पेपरचं घडी घालायची, त्यात कलर अगोदर लावलेले असतात आणि ते उघडले की बटरफ्लाय तयार होतो. मग ही मुलगी स्वतःला त्याच्यामध्ये उभी केली आहे, तिनं मीच ती आहे. त्यानंतर दोरे टाकायचे, रंग लावून त्यातनं खेचायचं. मग मी हत्ती, हा छान उदाहरण आहे.
हत्तीचं. 2010 शोमध्ये मी चाइल्ड आर्ट अँड चिल्ड्रन असं 2014 शो केलेला. लहान मुलांची चित्रकला, त्यांचं स्केल आणि त्याच्यात लहान मुलं स्वतःला कशी पाहतात, अशी काही चित्र खूप सुंदर आहेत. त्यातलं एक चित्र जो वाखाणण्यासारखं आहे, हत्तीचं हाताचा सिम्बॉल घेतलेला आहे आणि त्याच्यातून हात डेव्हलप, म्हणजे हाताचा शिक्का आहे आणि त्याच्यातून हत्ती डेव्हलप केला आहे. मुलं कसं करतात ना, मोर हत्ती, बरंच फिश तयार करतात वगैरे. तर मी हत्ती असे दोन पेजवरती, एक पांढरा हत्ती आणि एक व्हाईट पेजवरती काळा हत्ती, असे दोन केली, एक समोरासमोर असे दोन हाताचे, आणि त्याच्यावरती मुलं बसून प्रवास करत आहेत. कल्पक प्रवास असा मी टायटल दिला आहे. आणि ते चित्र एक कॉन्सुलेट, परदेशी कॉन्सुलेट जनरल होत्या त्या, त्या येऊन पहिलंच चित्र ते लावलेलं होतं. त्यांनी ते चित्र बघितलं, माझ्या टेबलला आले, त्यांनी चित्र बुक केलं आणि एवढं शॉक, म्हणजे एकदम क्विकली येऊन बुक केलं. नंतर ते शो बघायला आले, मग मी चित्र पॅक करून देऊ का विचारलं, तर ते नको म्हटले, तुम्ही माझ्याकडे या. वा, यू कम टू माय प्लेस, व्हिजिट टू माय प्लेस. ठीक आहे म्हटलं. शो संपल्यानंतर 4 दिवसानंतर त्यांना फोन करून मी त्यांच्याकडे गेलं. तर तिथं गेल्यानंतर लक्षात आलं, त्यांच्याकडं हत्तीशी रिलेटेड सगळी चित्र, हत्तीमधलं मिनिएचर, हत्तीमधलं स्कल्पचर, हत्ती प्रत्येक, म्हणजे क्रिएटिव्ह फॉर्म्स मधला हत्ती, लोकांना हत्तीचं फार आकर्षण. त्या व्यक्तीनं सगळं हत्तीशी रिलेटेड असे विषय घेतलेले होते. आणखीन एक चित्र इथं लावलेलं आहे आपण, ते मुलांच्या नजरेमध्ये एखादा तलाव असेल तर त्याचं फिलिंग न पाहता कसं असेल, किंवा टफ येऊन कसं असेल, मग चित्रकलेतल्या काही गमती जमती असतात जे नॉन रिअलिस्टिक पेंटर्स वगैरे करतात, तर त्याची गंमत इथं आपण करूया असं लक्षात आलं. आणि त्याच्यामध्ये रिअलिस्टिकचा पॅटर्न एकदम छोटासा आहे आणि बाकी सगळं नियर नॉन रिअलिस्टिक ॲक्सिडेंटल रिझल्ट आहेत. म्हणजे इतकं सुंदर ते चित्र झालं, 2x2 खूप सुंदर चित्र आहे. आणि अशा प्रकारची खूप सगळी चित्रं केली ज्याच्यामध्ये ॲक्सिडेंटल रिझल्ट्स पण मी कॅप्चर केले आणि त्याचा जोड मी चित्राला दिला. माझ्या मुलाला धरून बरीचशी चित्रं केली. एक आठवण खूप सांगण्यासारखी आहे. माझा मुलगा सकाळी उठून तिथं बाकवर बसला होता बेडवरती आणि सूर्य उगवता सूर्य तिथं ईस्ट साईडला बघत होता. तो लहान होता खूप. त्यांना विचारलं, बाबा तो सूर्य मला पकडायचा आहे. याला काय डोक्यात सुचलं, म्हटलं अरे मारुती असंच पकडायला, हात काळे झाले, तोंड काळे झालं त्याचं. थोडासा पॉज मारला. मुलांची कल्पनाशक्ती किती प्रचंड असते बघा. म्हणा लागला, माझ्याकडे एक आयडिया आहे, त्याचं लाईट गेल्यावर पकडूया त्याला. त्या धर्तीवर एक चित्र केलं आणि त्याला मारुती दाखवला आणि त्याला टायटल दिलं हनुमॅन. बऱ्याचदा इंडियन जे काही कॅरेक्टर्स आहेत मायथॉलॉजिकल सब्जेक्टमधले, ते घेऊनच वेस्टर्न कंट्रीजमध्ये बरेचसे हनुमान, स्पायडरमॅन वगैरे असे कॅरेक्टर्स, ते टायटल दिलं. अशी बरीच चित्र आहेत, प्रत्येक चित्रावर खूप काही बोलण्यासारखं आहे. मला आठवते की हे सरावासाठी भरपूर पेन्सिल्स ड्रॉइंग करायचं असतं. माझ्याच काय, घरातील सर्वांचेच करत असायचे, काम करत असताना, टी व्ही बघत असताना. हां हो, फक्त पेन्सिल्स खायचेच नाही तर व्यक्तिचित्रही केलीत. वेग जे नवीन माध्यम असतील, ऑइल, ॲक्रॅलिक, वॉटर कलरमध्ये माझी भरपूरशी व्यक्तिचित्रे केली. त्यांच्या या प्रत्येक प्रदर्शनामध्ये माझा व्यक्तिरेषेचा त्यांनी उपयोग केला. त्यांच्या प्रत्येक पेंटिंगमध्ये मी सब्जेक्टिव्ह पेंटिंगमध्ये मी दिसत गेले. ह्यांचे बरेचसे प्रोजेक्ट चालू असतात आणि ह्यांना ज्यावेळी स्त्री व्यक्तिरेषेचा अभ्यास करायचा असतो त्यावेळी मी वेगवेगळ्या पेहरावामध्ये पोच देत असते. मला खूप आनंद वाटते की हा त्यांनी ह्यासाठी त्यांनी खूप म्हणजे कष्ट घेतले, रात्रंदिवस काम केले, इथंपर्यंत की ते स्ट्रेचर लावण्यापर्यंत ह्याही ह्यात इतका वेळ कमी होता की यात त्यांनी माझ्या मुलानेही वाश मारण्यास जितका वेळ त्यांनी उपयोग वेळ थोडाही वाया घालवला नाही की इतकं कष्ट घेतले ह्यासाठी. मला त्याचा खूप अभिमान आहे. माझ्या बाबांनी माझे खूप चित्र काढले गावात आणि इथल्या घरात, आणि माझ्या मैत्रिणींचीही चित्र काढले. त्यांनी माझं असंही चित्र काढले जसं मी माझ्या आईसारखं ड्रेसअप केलं, मेकअप केलं, असंही चित्र काढलं आहे. आणि मला त्यांचं लँडस्केप हे चित्र खूप आवडतं. नमस्ते, मी अर्ण. आई लहानपणापासून सांगायची, बाबांनी माझे खूप सारे रेखाटणं
आणि खूप सारे पोर्ट्रेट्सही केले. जसा जसा मी शाळेला जायला लागलो बाबांच्या प्रदर्शनामध्ये निम्म्या चित्रांमध्ये मीच दिसायचो. जसा जसा मी मोठा झालो जसा जसं मला कळायला लागले तसे तसे मला हेही कळले की बाबांनी माझा उपयोग त्यांच्या चित्रांमध्ये विविध विषयांसाठी कसा केला आहे. हो आणि त्यांनी माझ्या मित्रांचाही उपयोग त्यांच्या चित्रांमध्ये केला आहे. आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा मनोजशी बोलूया. त्याचं कोविडनंतर किंवा कोविडच्या काळामध्ये लॉकडाऊन काळामध्ये काय मनस्थिती होती हे मला जाणून घ्यायचं आहे. तर घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण मनोजशी बोलूया. एक प्रश्न माझ्या मनात सारखा रुंजी घालतो तोच मी विचारणार आहे मनोजला. मनोज, लॉकडाऊन कोविड ह्याचा काय परिणाम झाला का तुझ्यावर? बरेचसे चित्रकार निराशेच्या गर्तेत गेले, तसं काही तुझं झालं का? नाही, निराशेच्या गर्तेत असं नाही, पण एक भीती होती. त्यामुळे 2-2.5 महिन्यानंतर मी एक मोठी गाडी केलो आणि गावी रवाना झालो, सर्व पेंटिंगचं वगैरे सगळं सामान स्टुडिओ सगळा घेऊन. आणि जवळजवळ 2 वर्ष मी तिथं काढली. तिथे काही नव्हता प्रॉब्लेम? नाही, तिथेही होता, परंतु शेवटी आपली माणसं एक सेफ झोन वाटतं, मुंबई मेट्रोपॉलिटन सिटीज. आणि पण लॉकडाऊनचा परिणाम चित्रातल्या विषयांवरती नक्कीच झाला. काय प्रकारची चित्र होती? सगळ्यात पहिलं चित्र जे झालं माझं लॉकडाऊनमधलं, ते झालं लॉकडाऊनची जी सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर जो विस्थापित व्हायला लागलं लोकांना, तो जो त्रास झाला लोकांना, ते एका चित्रामध्ये मी कोलाज सिरीजमध्ये दाखवलं. जसं मी सुरुवातीच्या चित्रांमध्ये करायचो, त्याच्यामध्ये काही सिम्बॉल्स मी न्यूजपेपरच्या कात्रणातून काढली, काही सिम्बॉल्स मी काही फोटोग्राफ काढले, काही मथळे काढले, काही सर्व म्हणजे एक सारासार माझ्या कलाक्षेत्रातला जो काही प्रवास होता ना, त्या सगळ्यातले एक शैली यूज करून एक सुंदर चित्र केलं. त्याच्यामध्ये एक नोटबुकचं पेजच आहे, परत त्याचा विमान आहे आणि त्याच्यावरती एक डिझाईन कोविडचे जे सिम्बॉल आहे त्याचं जे दिसतं सूक्ष्मदर्शकातून ते त्याच्यावरती आहे. म्हणजे विमानांनी कोविड येतो आहे, लँड होतो आहे देशामध्ये, मग ती न्यूजपेपरची सगळी खळबळ, शेअर मार्केटचं ढासळणं, अपकमिंग अप होणं, डाऊन होणं, जे वैद्यकीय क्षेत्रातली भरारी, त्याचे जे परिणाम, त्याचे काही सिम्बॉल्स वापरले, असे बरेचसे त्याच्यामध्ये उलथापालथी आहेत. आणि ह्याचा सगळ्याचा परिणाम विस्थापन जे झालं, सर्वात मोठं विस्थापन स्वातंत्र्यानंतरचं, जे कामगार लोकं किंवा शहरातली लोकं गावाकडे निघाली, हे जे काहीची काही खळबळ आहे, तो त्याचे सिम्बॉल, काही हायवेचे काही बेल्ट आहेत, मुलांना डोक्यावर घेऊन जाणारा माणूस आहे, अशा स्वरूपाचं एक लांबडं चित्र कोलाज सिरीजमधलं बनवलं. आणि ते चित्र मी गेल्या वर्षीच्या ललित कलेच्या कॉम्पिटिशनला पाठवलं आणि तिथं ते डिस्प्ले झालेलं चित्र. आणि बाय चान्स प्रेसिडेंट सरांचं चित्र ज्यावेळी मी फोटोग्राफी करायसाठी गेलेलं, त्यावेळी ते चित्र प्रदर्शन चालू होतं आणि तिथं जाऊन मी त्या प्रदर्शनाला व्हिजिट केलं. आय एम सो प्राऊड ऑफ की माझं ललित कलेला चित्र पूर्वी कॉलेजला असताना एकदा लागलेलं आणि आत्ता एकदा लागलेलं. आणि त्यानंतर परत बरीचशी चित्रं निर्माण केली. काय झालं, कोविड काळामध्ये परत मुलं एकलकोंडी झाली, मुलांना बाहेर जायला परमिशन नव्हती, आपल्याला मास्क लावून बाहेर जायला परमिशन होती, मुलं जास्त स्प्रेड करतील करोना म्हणून त्यांना परमिशन नव्हती. तर मग मुलांच्या मनस्थितीवर किती काय परिणाम होतो कोविड काळामध्ये? माझा मुलगा टेक्नॉलॉजीशी थोडासा कनेक्ट झाला, म्हणजे तो बुद्धिबळ खेळायचा कम्प्युटरशी, त्याच्याबरोबर कम्प्युटर असायचा बुद्धिबळ खेळायला, आणि मुलगी खेळण्यांशी खेळायची, मग कधीकधी पेहराव करायची, आईचा पेहराव करायची आणि मेकअप वेगळा करून घ्यायची, आणि त्यांची मजा चाललेली. पण जो टेन्शन होतं ते मोठ्या लोकांना जास्त होतं, कारण ती एक सिरियसनेस जो होता त्यांनाच होता. तर त्या धर्तीवरती मी जे ललित कलेला पाठवलेलं ते एक चित्र आणि त्यानंतर ही चित्र केली. ह्याच्यामध्ये मुलगा कसा टेक्नॉलॉजीशी कनेक्ट झाला, मग बुद्धिबळ पटावरती तो एका बाजूला आहे आणि एका बाजूला टेक्नॉलॉजी आहे, ते सिम्बॉलिझम पद्धतीनं मी टेक्नॉलॉजी मुलाबरोबर बुद्धिबळ खेळते आहे.
असं ते रेग्युलर पेंटिंग होती का स्केचेस होती? हे एक पेंटिंग केलेलं, स्केचेस तर भरपूर केले, हे एक पेंटिंग खूप मला भावलेलं चित्र होतं. आणि दुसरा एक मुलगा आहे तो टेडीशी खेळतो आहे या स्वरूपाचं, आणि केली बरीचशी त्या आशयावर ही चित्रं केली. आता त्याचा शो कधी करणार? मोस्ट ऑफ देम ही चित्र झाली की ऑलरेडी गेलेली आहेत, कारण काही वर्कशॉपसाठी बनली चित्र, काही असे शोला गेली ते तिथून गेली. त्यामुळं आत्ता जे चित्र चालू आहे ते पोर्ट्रेट प्रेसिडेंट सरांचं चालू आहे, आणि जैन फिलॉसॉफी आणि हिंदू फिलॉसॉफी ह्याच्यावर अजून बरीचशी चित्रं होणार आहेत. ये है मेरी बेटी है मधुरा, उसका पोर्ट्रेट मनोज जी ने बनाया था, मनोज साकड़े हमारे पेंटर दोस्त. और मैं जो कह रहा था ना कि वो अपनी छाप छोड़ते नहीं हैं, वो मतलब वो लगेगा आपको कि हाँ ये पेंटिंग है, और वो कलर से शैडो से वो इस तरह से उसको बना देते हैं कि आपको समझ में आता है कि ये पेंटिंग है. और मेन चीज़ है उसके भाव, और उसमें जो हर चीज़ दिख रही है डिटेलिंग. दूसरा और एक पेंटिंग दिखाना चाहता हूँ, पोर्ट्रेट उन्होंने ही किया था. ये है हमारी धर्मपत्नी वैजयंती, और उनका भी उन्होंने पोर्ट्रेट बनाया था. तो ये भी देखिए, मतलब उसकी डिटेलिंग देखिए, ये गहना और साड़ी ये वो, और इतना खूबसूरत बनाने का. तो ये समाज मान्यता तो थी पहले मनोज जी को, राज मान्यता अब मिल गई है, और आगे जाके ऐसे बहुत बड़े बड़े लोगों के और नामचीन लोगों के पोर्ट्रेट बनाते रहेंगे मनोज जी, और उनके करियर में चार चांद लग जाएंगे, ये आशा करता हूँ. थैंक यू मनोज. अगदी कमी वयामध्ये तू एवढं काही मिळवलेलं आहेस यश, आणि इतकं तुझं काम प्रचंड आहे की ते म्हणजे आपण कितीही बोललं तरी कमीच पडेल असं मला वाटतं. अत्यंत संवेदनशील आणि आशयघन ज्याचे चित्र आहे असा मनोज याच्याशी खूप खूप बोलण्यासारखं आहे. मनोज, तू जी काही लहान मुलांची क्षणचित्र केलेली असतात ती अप्रतिम आहेत, आणि अशीच तू करत राहा. मी पण मुलांबरोबर काम करते म्हणून मला ती विशेष भावली. तर मी तुला शुभेच्छा देते की अशा प्रकारची खूप चित्र काढ आणि तू खूप यशस्वी हो. धन्यवाद. मुलांचीच फक्त चित्र काढेन असं मी आत्ता सांगत नाही. जसं मी जसं सांगितलं, मी जिवंत आहे, मला अनुभव वेगवेगळे येत असतात. जसं माझ्यातून निर्माण होईल, जसा मी व्यक्त होईल, तसं मी माझ्या चित्रातून व्यक्त करेन. जरूर. थँक्यू.